कोपरगाव तालुक्यामध्ये दिवसागणित कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली आहे. सर्वत्र ऑक्सिजन बेड फुल झाल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एसएचएम महाविद्यालय येथे वसतिगृहात 100 ऑक्सिजन बेडची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून येत्या 2-3 दिवसांमध्ये 100 ऑक्सिजन बेड रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे एसएचएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात 100 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या 1-2 दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.